शिवाजी राजे यांनी घेतली लोकसभा निवडणुकीतून माघार. स्वराज्य संघटना एकही लोकसभा लढवणार नाही, शाहू महाराजांना विजयी करण्यासाठी ताकद लावणार शाहू महाराज अभ्यासू व्यक्तिमत्व. शाहू महाराज आणि लोकांची इच्छा पूर्ण करणे आमची जबाबदारी आहे. मला महायुती किंवा महाविकास आघाडीवर बोलायचं नाही. आमची लाईन स्पष्ट आहे, ती आहे शाहू महाराजांना विजयी करायचं. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. महाराज सांगतील ना, आणि का उभारू नये, का उभारू नये हा माझा प्रश्न आहे. म्हणजे महाराजांच्या सारखं व्यक्तिमत्व जर पाहिलं असेल तर आजपर्यंत त्यांना असं कोणी म्हणू शकत नाही की आमचा त्यांना विरोध आहे. मला उलटं म्हणतील, पण त्यांना केव्हा म्हणू शकत नाहीत. आणि त्यांचे अभ्यासू आहेत, त्यांचा प्रचंड म्हणजे प्रचंड त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे वाचण्याची एवढी आवड आहे, एवढे अभ्यासू आहेत, ओवरऑल पर्सनॅलिटी आहे, अनुभव आहे त्यांच्याकडे. तो निश्चित कोल्हापूरच्यासाठी तो ॲडव्हान्टेज राहणार आहे. म्हणजे हे बरं आहे, मोदींचं वय काय, मग ते कसे उभारतात, आम्हालाच लागू सगळं वय, असं कुठं काय. म्हणून वय हा फॅक्टर नाही, अनुभव हा फॅक्टर आहे. आणि अनुभव हा निश्चित महाराजांचा राजकीय अनुभव नसला तरी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, आणि ते अभ्यासू व्यक्तिमत्व निश्चितपणाने दिल्ली गाजवाल. नाही, त्यांच्या मनात अनेक गोष्टी असतील, अनेक गोष्टी असतील जे ते अजून त्यांनी स्पष्ट बोलल्या नसते, आणि मी बोलणं सुद्धा ते बरोबर नाही, पण का त्यांनी उतरावं काय ते त्यांनी डोळ्यासमोर त्यांच्या पुढे एक अँगल असणार, ते स्वतःच ते क्लिअर करतील की का मला या वयात पण पेक्षा ह्यावेळी 2024 मी का यावं, ही त्यांनी भूमिका घेतली आहे, एवढी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. तर त्याच्यामागं काहीतरी दूरदृष्टिकोन असणारच, आणि ते वेळोवेळी मला वाटते वेळोवेळी म्हणायचे वेळ ज्यावेळी येईल ते स्पष्ट बोलतीलच त्या बाबतीत. का नाही पोचतील आमच्या अजूनही पैलवान आहेत ते, 500 जोर मारायचे, 1000 काहीतरी 7,500 बैठका मारायचे, हे काय नाही. एकदा ठरवलं छत्रपतींच्या ठरवलं की विषय संपला, हे काय वय कुठलं काढलं काय, त्याचा काय संबंध नाही. आणि आम्ही काय आम्ही नाही आहोत का, आम्ही आहे ना, मी आहे, मालोजीराजे आहे, घरचे आमच्या संयंत्रराजे आहेत, मालोजीराजेंचे आहेत घरातले आहेत सगळे, मुलं तयार झालेत, आता काय काळजी करायची गरज नाही. शरद पवार म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे, वयाचं काय फार महत्व नाही. पवार साहेबांच्याबद्दल मी काय बोलणार नाही, मी नुसतं माझं पूर्ण लाईन कुठल्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. माझी लाईन एकच, छत्रपती शाहू महाराज, बाकी मला कुठलीही लाईन नाही. महायुतीच्या नेत्यांची लाईन आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची लाईन, माझी लाईन एकच आहे, माझे छत्रपती शाहू महाराज, विषय क्लोज. आता मगाशी बोललो, त्यांची इच्छा पूर्ण करायची आमची जबाबदारी आहे, आणि लोकांची जो इच्छा आहे ना, लोकांची जो इच्छा आहे, आणि ती पूर्ण करण्यासाठी जेवढं आमच्यात जेवढी ताकद आहे, जेवढी क्षमता आहे, ही ऑल आउट जाण्याची हीच वेळ आहे ना. नाहीतर नुसतं आमचे वडील अधिपती हे म्हणून उपयोग काय, हीच वेळ आहे आमची. म्हणून त्यामध्ये काही शंकाच नाही, म्हणजे मीसुद्धा माझ्या ज्या काही आकांक्षा असतील किंवा माझे जे काही मला वाटत असेल मी जीवनात काय व्हावं, हे सगळे सेकंडरी आहेत, हे दुय्यम आहेत ह्याच्यासमोर. म्हणून महाराजांची इलेक्शन आमच्यासाठी नंबर 1 आहे, आणि महाराजांना एकदा सगळं ठरलं तर मोठ्या मताधिकाऱ्यांनी कसं निवडून आणायचं सुद्धा ती आमची जबाबदारी राहणार आहे.